नमस्कार प्रेक्षक हो, मी अजित चव्हाण. झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्याबरोबर डॉक्टर उदय निरगुडकर आहेत. डॉक्टर साहेब, काय नेमका हा आपला कार्यक्रम आहे? दिवाळी सध्या सुरू आहे, झी 24 तासच्या दिवाळीचं यावर्षी काय वेगळेपण आहे? दरवर्षी आपण क्लासिकल संगीताची मैफिल लोकांसाठी सादर करतो. मागच्या वर्षी आपण जे सैनिक सीमेवर लढतात, ज्यांना साधी दिवाळी दसऱ्याची सुट्टी मिळत नाही, त्यांच्या कुटुंबियांसोबत आपला सैनिक आपली दिवाळी साजरी केली होती. यावर्षी आपण अशा महिलांसोबत दिवाळी साजरी करणार आहोत ज्या अनाथ आहेत, बेघर आहेत, मनोरुग्ण आहेत, अत्यवस्थ आहेत, समाजाने नाकारलेल्या आहेत. अशांच्या काय फक्त माध्यमांनी स्टोरीज दाखवायच्या, त्या स्टोरीज आम्ही बदलणार आहोत. आणि दिवाळीसारखा दुसरा मुहूर्त कुठला? हा जो रस्ता आपल्या मागे दिसतोय तो रस्ता आहे शिर्डीला जाणारा. शिर्डीच्या साईबाबांची एक प्रकारे सेवेची शिकवण जर कुठे पाहायची असेल तर ती जिवंतपणे या डॉक्टर धामण्याय दाम्पत्याच्या माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये पाहायला मिळते. आपली दिवाळी अजित सगळेच साजरी करतात, आपल्या नातेवाईकांबरोबर करतात. आपल्याला साजरी करायची आहे आपली दिवाळी नाही, आपुलकीची दिवाळी. प्रेक्षक हो, तुम्हाला कळालं असेलच, ही आपुलकीची दिवाळी झी 24 तासच्या कोट्यवधी प्रेक्षकांसोबत आम्ही इथं साजरी करणार आहोत. चला तर मग आमच्यासोबत तुम्ही देखील ही आपुलकीची दिवाळी आपण खऱ्या अर्थानं साजरी करू. मी आज अशा ठिकाणी आहे की जिथं खरंच हा रस्ता शिर्डीला जातो पण इथं साई असल्याचं वाटतंय. एखाद्या दाम्पत्याचं वर्णन काय व्हावं, तर मगाशी चर्चा करताना डॉक्टर निरगुडकर म्हणाले हे दाम्पत्य महाराष्ट्राचं विठोबा रखुमाई आहे. आणि सर्वप्रथम तमाम महाराष्ट्राच्या वतीनं डॉक्टर साहेब आणि मॅडम, मी आपल्या दोघांच्या समोरही नतमस्तक होतो. त्याचं कारण असं आहे, प्रेक्षक हो, सख्ख्या आईवडिलांना, आपल्या कुटुंबातल्या महिलांना, त्या मनोरुग्ण आहेत म्हणून रस्त्यावरती सोडून देणारे हजारो लोक या महाराष्ट्रात आहे, पण हे एकमेव दाम्पत्य जे त्यांना सांभाळतं. ही माझ्या अवतीभोवती ही सगळी छोटी छोटी जी गोंडस मुलं आहे, ही अशाच सर्व महिलांची आहे. डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचेता धामणे हे महाराष्ट्राचं वैभव असलेलं दाम्पत्य आज इथे माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये आपण आज आलो. आणि इथे जे काम केलं जातं त्या कामाची महती वेळोवेळी झी 24 तासनं महाराष्ट्रापर्यंत पोहोचवले. डॉक्टर राजेंद्र धामणे, आपुलकीची दिवाळी झी 24 तास आज इथं आपल्यासोबत साजरी करते, काय वाटतंय, काय आज मनातल्या भावना? प्रथम सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आमच्या माऊली परिवाराच्या वतीने मी देतो. अशा पद्धतीची दिवाळी माऊलीमध्ये प्रथमच होते आणि एका महाराष्ट्राच्या खूप मोठ्या नावाजलेल्या एका विशिष्ट विचाराची प्रणाली असणाऱ्या अशा एका चॅनल अशा पद्धतीनं या ठिकाणी आमच्या वंचितांच्या बरोबर दिवाळी साजरं करणं खरं तरी आमच्या दृष्टीने खूप खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे सर्वप्रथम होतं आहे, हे झी 24 तासच्या माध्यमातून होतं आहे. आणि आज आपण या ठिकाणी आलात, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या या महिला ज्या एक काळ वंचित होत्या, ज्या एक काळ उपेक्षित होत्या, त्या आज त्यांना कुठेतरी हक्काचं घर मिळालं आहे, त्यांचं स्वतःचं घर आहे. आणि ह्या घरामध्ये ही दीपावली साजरी केली जाते आणि ती आपल्याबरोबर, हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा असा आहे आणि त्याचा आनंद खरंच वेगळा आहे. प्रेक्षक, एखादी खूप मोठी गोष्ट करणारी माणसंसुद्धा किती सोप्या शब्दात आणि सहज करतोय हे सांगताना आज आपल्याला दिसत आहेत, पण हे काम फार मोठं आहे. मॅडम, आज ही दिवाळी या तुमच्या सर्व परिवाराबरोबर झी 24 तास साजरी करायला इथं आलंय, काय वाटतं? प्रथमतः झी 24 तास आणि सर्व टीमचे मी आभार मानते की खरंच त्यांनी खूप आमच्या अल्पस्वल्प कामाची दखल घेऊन ते इथपर्यंत आलेत. आणि खूप आनंदाचा क्षण आहे की आम्ही सगळे आज यांच्याबरोबर दिवाळी साजरी करतो आहोत. आज ह्या ज्या महिला आहेत त्या एक काळ जरी उपेक्षित असल्या पण आज त्या त्यांच्या हक्काच्या घरात आहेत, हे समाधान खूप मोठं आहे. आज त्या सगळ्या सजल्यात, सगळ्या दिवाळीचा सगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय की आज त्यांना घर मिळालं आहे, प्रेम आहे. त्याच्यामुळे ही खूप वेगळी भावना शब्दात व्यक्त नाही करू शकत, खूप छान वाटतंय. प्रेक्षक हो, गेली 20 वर्ष हे दाम्पत्य रस्त्यावरती फिरणाऱ्या बेवारस
मनोरुग्ण महिलांचा सांभाळ करते, त्यांचं पुनर्वसन करते, त्यांना पुन्हा माणसात आणते. या घरात ही दिवाळी जी 24 तासच नाही तर आमचे करोडो प्रेक्षक आज साजरी करणार आहेत. वेळ न दवडता दिवाळीचा आनंद या घरामध्ये आज आपण वाटणार आहोत. हा आनंद नुसताच जी 24 तास वाटत नाही आहे तर अख्खा महाराष्ट्र आज या ठिकाणी ही दिवाळी साजरी करायला आला आहे. चला तर आपण माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये साजरी करूयात ही आपुलकीची दिवाळी. प्रेक्षको हो, आयुष्यभर लक्षात राहील अशी आपुलकीची दिवाळी आज साजरी करतोय. ही जी इमारत आहे माझ्या पाठीमागे आपण बघताय, या इमारतीचं नाव नुसतंच माऊली नाही आहे तर या धामणे दाम्पत्याच्या रूपानं या तमाम मनोरुग्णांच्या आणि या लहान मुलांच्या माऊली होण्याचं काम या ठिकाणी या दाम्पत्यानं केलेलं आहे. माझ्याबरोबर डॉक्टर धामणेंचे वडील आहेत. काका, समाजामध्ये शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरामध्ये, बाबा आमटे जन्माला यावे पण दुसऱ्याच्या घरामध्ये, असा साधारणतः प्रत्येकाचा होरा असतो. तुमचा मुलगा सुनबाई डॉक्टर झाले, त्यांनी भरपूर पैसे कमवावे, चारचाकी गाडी घ्यावी, घरदारं बांधावी मोठमोठी आणि खोऱ्यानं पैसे कमवावे असं तुम्हाला वाटलं असेल. पण हे काम 125 अशा मनोरुग्ण महिलांना आत्ता सांभाळणं, 20 वर्षात इतक्या महिलांना सांभाळणं, त्यांची मुलं सांभाळणं, तुम्हाला असं वाटलं नाही सुरुवातीला आपला मुलगा हे काय करतोय? हा नाही वाटलं मला, परंतु हे पुढचं कार्य भविष्यातलं हे नजरेपुढे आणल्यानंतर वाटलं की अरे हे तर फार चांगलं आहे. आणि मग मी आणि आमच्या सर्वांच्या आणि सुनबाईच्या सगळ्याच्या विचाराने हे कामाला मी संमती दिली आणि हे काम सुरू केलं. आणि यात इतका आनंद वाटतो आणि ह्या कामामुळंच आज आपलं महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये सुद्धा हे आपलं नाव गेलेलं आहे. आणि तुम्ही या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम घेतला यात आम्हाला तर मला तर इतका आनंद वाटतो आहे की त्याचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. उदय सर कपाळाला बुक्का लावलेला सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि शिक्षकांनी देश घडवला आहे, शिक्षकांच्या मुलांनी देश घडवला हा इतिहास इथं पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते इतक्या सहजपणे, जसं काका म्हणतायत आणि जितक्या सहजपणे या डॉक्टर दाम्पत्यानं सांगितलं की हो हे काम आता आमच्या अंगळणी पडलं आहे, तेवढं हे सगळं सहज सोपं वाटतंय का? इथं आल्यानंतर अश्रू आवरणं खरं तर फार अवघड आहे एका संवेदनाशील माणसा. खऱ्या अर्थाने ही आपुलकीची दिवाळी साजरी होते. आत्ता रांगोळी काढताना, या सगळे दिवे लावताना, या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा मी आनंद बघत होतो. ज्योत इथं पेटत नव्हती, त्या ज्योतीचा प्रकाश मला त्यांच्या डोळ्यात आणि त्यांच्या हृदयात दिसत होता. आज खऱ्या अर्थानं आपली दिवाळी सगळेजण साजरी करत असताना ह्या सगळ्या आमच्या खरं तर अपरिचित असणाऱ्या अशा महिलांसोबत आम्ही आज आपुलकीची दिवाळी साजरी करतोय. ती त्यांच्या आयुष्यात अंधारात या उजेडानं प्रकाश पाडतो. प्रेक्षक हो, आणखी छान दिवाळी आपण साजरी करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीला जो आनंद असतो तो आपल्या घरच्यांबरोबर फराळ करण्याचा आनंद असतो, गप्पा मारण्याचा आनंद असतो,
तो आनंद आता आपण घेणार आहोत. अवघा महाराष्ट्र ही आपुलकीची दिवाळी बघतोय आणि तुम्हा सगळ्यांच्या हृदयात या आपुलकीच्या दिवाळीचं नक्की घर होईल. तुम्ही देखील अशी आपुलकीची दिवाळी साजरी करायचा प्रयत्न कराल हा आम्हाला 100% विश्वास आहे. चला तर मग आपल्या या नव्या कुटुंबाबरोबर दिवाळीची धमाल करूया. दिवाळी म्हटली की आपण सगळे नातेवाईक एकत्र येतो आणि मग सगळे धमाल मस्ती नाच गाणे. आपुलकीच्या दिवाळीमध्ये देखील आमच्या इथल्या काही ताई लोकांनी आपल्या सगळ्यांच्या करता एक डान्स बसवला आणि त्या खूप उत्सुक आहे. त्यांचा डान्स नंबर आपण बघणार आहोत. काय नेमकी तयारी झाली आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सगळ्याला जोरदार प्रतिसाद मात्र द्यावा लागेल. आपण बघूयात या ताई लोकांनी नेमका काय धमाल मस्ती आहे आणि कुठला डान्स आपल्याकरता बसवला आहे. मंगलाताई माझ्याबरोबर आहेत आणि मंगलाताई आता आपल्याला एक छान गाणं
त्या गाऊन दाखवणार आहेत इथे. आणि मंगलाताई, या गाण्याची कशी आठवण आहे, म्हणजे गाणं कसं लक्षात ठेवलं किंवा कुठं ऐकलं होतं, सिनेमात ऐकलं होतं? लहानपणी पिक्चर मध्ये पाहिलं होतं. तू सुखीरा सिनेमा तुम्ही पाहिलं? सिनेमात. मग तुम्ही अजून लक्षात ठेवलं इथे? लहानपणी पाहिलेलं. क्या बात आहे, लहानपणी पाहिलेलं. ठीक आहे, आमच्या सगळ्यांसाठी आता ते गाणं एकदा छान. मी थोडासा भागच म्हणून दाखव. हो हो, थोडासाच म्हणून दाखव. नवीन आले आज सांज ही, नवीन आले आज सांज ही, उजेड पडला नवा, उजेड पडला नवा, दिवाला विते दिवा, दिवाला विते दिवा. क्या बात आहे, खूप छान. मंगलताई, या दिवाळीला कसं वाटतंय, किती छान वाटतंय? आम्ही सगळे आलो मुंबईहून. खूप आनंद वाटतो. आज सगळे छान तयार झाला तुम्ही, छान. आम्हाला तुम्ही काय देणार दिवाळीला, आम्ही आलो एवढ्या लांब. पण आम्ही तुमच्यासाठी फराळ आणलाय, चला आता आपण फराळ करूया छान छान. चला तर मग आपण फराळ करूयात. आणि या सगळ्या परफॉर्मन्स करता प्रेक्षक हो विशेष मेहनत घेतलेली, आणि या सगळ्याच्या पाठीमागच्या ज्या भावना आहेत ना, त्या खूप ग्रेट आहेत. आणि या सगळ्या इथल्या माऊलीच्या परिवाराला या आनंदाकरता आपण कुठलीच किंमत अदा करू शकणार नाही. देव ते सगळं वरून बघतोय, आणि तो देव बाप्पा या सगळ्यांना सुखी ठेवो या शुभेच्छा. दिवाळीला फराळाशिवाय मजा नाही. हा आपुलकीचा फराळ जे 24 तासच्या टीमनं पाठवला आहे, हा आपुलकीचा फराळ आपण करणार आहोत आणि या दिवाळीला आणखी गोडी आणणार. आपुलकीची ही दिवाळी साजरी करताना प्रेक्षक हो खरंच खूप आनंद होतो आहे, शब्दात सांगता येणार नाही. पण इतक्या मोठं काम ज्या ठिकाणी सुरू आहे, तिथं येऊन हा आनंद वाटता आला, या कुटुंबाचा एक भाग आता आम्ही झालो आहोत, खूप याचा आनंद वाटतो. या धामणे दाम्पत्याच्या प्रयत्नानं याची सुरुवात झाली असली तरी अनेक जण याला हातभार लावतात. ताई, काय नेमकं इथं रोजचं जे फंक्शनिंग असतं त्याच्यामध्ये तुम्ही किती हातभार लावता आणि हे काम करताना किती समाधान वाटत? रोजचं काम जे आहे ते एक जीवनाचा एक भागच आहे, असं वेगळंच काय करतं असं काही वाटत नाही. आणि सर आणि मॅडम असतात, त्यामुळं बाहेर काय आहे हे काही जाणतच नाही. अच्छा, म्हणते किती दिवस झाले इथे येऊन, तुला आठवतं? 6 साल हो गए. 6 साल हो गए. अच्छा, जब आप आए थे तो वो दिन और आज का दिन कितना अच्छा लगता है, कितना फर्क है इन दिनों में? जमीन आसमान का फर्क है. पहले सोचा भी नहीं था कि ना टीवी पर जा सकते हैं. अच्छा, आप टीवी पे आ गए इसलिए बहुत ज्यादा खुश हो. और एक और सर है ना, देखो जो वाले सर, बहुत अच्छे. एक बार इनको मैंने टीवी में देखा था, वो सर का इंटरव्यू ले रहे थे ना, तो मुझे बहुत पसंद आया. ये उदय सर यही ना? काम बहुत अच्छा कर रहे थे, बोलने का तरीका, स्टाइल सब. अच्छा अच्छा लगा आपको? जी हाँ, बहुत अच्छा. अच्छा, तरफ से एक लड्डू. इतर दिवसांमध्ये
आजच्या दिवसामध्ये काय फरक वाटतोय? किती आनंद झालाय आजची दिवाळी आमच्यावर? दिवस म्हणजे खूपच आनंद आहे, खूप आनंदाचा आहे, सर्वोच्च आनंदाचा दिवस. क्या बात है. डॉक्टर राजेंद्र धामणे, आज ही आपुलकीची दिवाळी इथं साजरी झाली, किती बरं वाटलं, किती आनंद झाला. आणि जे कोण तुम्हाला आज टी व्हीवरती बघताय त्यांच्याकरता शुभेच्छा. आणि काय तुमच्या मनातलं काय मनोगत तुम्हाला थोडक्यात सांगायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे प्रश्नच निर्माण होऊ नयेत अशी आपण काहीतरी योजना केली पाहिजे, त्या दृष्टीने काहीतरी कामं झाली पाहिजेत. की मुळात ज्या अशा पद्धतीने रस्त्यावर कोणी महिला येत असेल, ज्या महिलेला आपण आता बघा, आपण दिवाळी लक्ष्मी पूजन करणार आहोत, जिला लक्ष्मी आपण मानतो, जिला सरस्वती मानतो, जिला देवी मानतो, तिला माता मानतो, बहीण मानतो, त्या महिलेच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीची विपन्न अवस्था येऊ नये. आपल्याच कुटुंबातल्या आपल्याच माय भगिनीला कोणी रस्त्यावरती हाकलून देऊ नये. रस्त्यावरती आल्यानंतर त्यांचं आयुष्य अत्यंत विदीर्ण होतं, बलात्कार होतात, खूप गोष्टी होतात, हे आपण टाळू शकतो. आपण आपले नात्याचे बंध जर सतत आपले व्यवस्थित ठेवले, नात्याचे बंध जर आपण जपले, तर मला वाटतं असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. आजच्या या दिवाळीच्या निमित्तानं मला हेच सांगावं असं वाटतं जी 24 तासच्या माध्यमातून, की आपण आपले नात्याचे बंध प्रामाणिकपणे निभावूयात आणि आपण आपल्या माणसावरती प्रेम करूयात आणि ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. अशा संस्थांची कामं मुळात वाढूच नाहीत या मताचं मी आहे. डॉक्टर सुचेता माझ्याबरोबर आहेत. काय जाता जाता शुभेच्छा आहेत सगळ्यांना आणि काय संदेश येतो छोटासा तुमच्या मनावर? जोपर्यंत स्त्रियांची स्थिती देशातली सुधारत नाही तोपर्यंत त्या देशाची स्थिती सुधारणार नाही. कारण स्त्री हा समाजाचा एक खूप मूलभूत घटक आहे आणि जेव्हा तिची ती रस्त्यावरचे येणं थांबेल तेव्हा खरं या कामाचीच होईल. जोपर्यंत ती, कारण हे कुठपर्यंत, ही अंतहीन लढाई आहे. ही परिस्थिती कोणावरही येऊ नये. ही परिस्थिती कोणावर येऊ नये अशी अपेक्षा या माऊलीनं व्यक्त केली आहे. उदय सर इथं फक्त नतमस्तक होता येईल, शब्द अगदी कमी पडत आहेत. जाता जाता काय शुभेच्छा असतील या संपूर्ण परिवाराला? मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातली ही अत्यंत आनंदाची दिवाळी होती. याचं कारण, दिवाळी तर आपण दरवर्षी आपल्या लोकांबरोबर साजरी करतो, आज ही आपण अशांबरोबर साजरी केली ज्यांना आपुलकीची गरज होती आणि त्याहीपेक्षा त्यांच्या आपुलकीची आपल्याला गरज होती. आज त्यांनाही गोडाधोडाचे पदार्थ खायला घालताना, त्यांच्या समवेत हे दीप प्रज्वलित करताना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे सगळं पाहताना मन खरंच भरून आलं. आणि ज्याच्याकरता माध्यमात आपण आलो किंवा माध्यम असायला हवं त्याचं आज सार्थक झाल्यासारखं वाटतं. डॉक्टर धामणे आणि सुचिता धामणे यांचं काम काही सोपं नाही आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम करतानाच अशाच एका जिद्दीची कहाणी असलेलं एक पुस्तक मी त्यांच्यासाठी आणलं आहे. एस एल उद्योग समूहाचे प्रमुख डॉक्टर सुभाषचंद्र यांचं आत्मचरित्र आम्ही मराठीमध्ये अनुवादित केलं. ते एक प्रेरणा म्हणून तुमच्यासमोर असेल. एका प्रेरणेचा स्रोत आज दुसऱ्या प्रेरणेच्या हातात, दिवाळीच्या आनंदात तुमच्यासोबत झी 24 तास. प्रेक्षक हो, आपुलकीच्या दिवाळीमध्ये आज इथेच थांब. इतकंच सांगणं जाता जाता, अशी आपुलकीची दिवाळी तुम्हाला तुमच्या परिसरात अशाच कुठल्या संस्थांबरोबर साजरी करता आली तर नक्की करा, ते आम्ही आमचं यश समजू. आज या माऊली परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा आपुलकीच्या दिवाळीमध्ये. इतकंच पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.